चिल्ला लगे तू बा चांगला ढोपर भर दिसाला तरी अजून अग पाच छह येत ना आल्यात ते रातभर ओंडगायचं दिसभर घोरायचं तू होता सात कुणाची घोडी घासाय जलम गेलाय खेड्यातलं खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय पाचशे येतल्या अरे चल वाट फरार झाला काय यो क घेतली तटावरनं खाल उडी बिडी अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं तू अक्का इश पूजा करते आहे ती अकणी अगं ते पाहुणी काय झालं त्यांचा पत्ता नाही मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला चल भलताच बोल नकोस त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरवील दरबार आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण तुझं तत्वज्ञान नको मला त्यांचा पत्ता काढला पाहिजे शिवाजीला जाऊन विचारतो तोरणा काही लांब नाही तुला काय सांगितलं होतं त्यांनी दरबारी मुच्छद्य आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुन्याना जी सापडला तुमचा पाहुणा नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही पुंडांची मजलच नाही इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसतं आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत तू बच्चा आहेस अनुभव नाही तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरताच आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत मर्जी तुझी पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत आपली जवान पोरं पातशाही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात काय केलं आम्ही आमचा देश आम्ही आमचा म्हटला आम्हाला आमचा धर्म पाहिजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं नाही तर चार दोन दरोडे दहा पाच खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पातशाही स्थापणार आहेस स्थापणार आहोत आगाऊ स्थापले आहे आम्ही 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पातशाह स्थापन करता येतात आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पातशाही स्थापन करता येत नाही किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊबंदाला इतके हीन समजता आपण याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे पातशहाच्या वतीने गड झुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे
प्रत्यक्ष तुझा वडिलांनी हेच केलं, अद्याप करतायत, त्यांना सांग हे। सांगितलं आहे कृतीनं, जन्मदाते देवाप्रमाणे वंदेत आहे, पण स्वराज्याच्या विरोधकांना, देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी। आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही? महाभारत आपण वाचलाय, भगवत गीता ऐकली आहे आपण, देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही। आपली मुलाखत संपली।